महाराष्ट्र के मंत्री नवाब मलिक ने बुधवार को एक बार फिर प्रेस कॉन्फ्रेंस कर राज्य के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर निशाना साधा है नवाब मलिक ने पूछा कि देवेंद्र जी आपने मुख्यमंत्री रहते हुए अंडरवर्ल्ड से जुड़े लोगों को सरकारी कमीशनों का प्रमुख क्यों बनाया पहला दागी मुन्ना यादव जिसे कंस्ट्रक्शन बोर्ड का अध्यक्ष बनाया हैदर आजम को मौलाना आर्थिक बोर्ड का अध्यक्ष बनाया क्या वो बांग्लादेशियों को मुंबई में बसाने का काम नहीं कर रहा था हैदर आजम की पत्नी पर बांग्लादेशी होने का आरोप है उसकी जांच आपने रुकवाई या नहीं मलिक के इस आरोप पर मुन्ना यादव ने प्रतिक्रिया दी है उन्होंने कहा कि मेरे ऊपर हत्या का कोई भी मामला दाखिल नहीं है मलिक के ऊपर एक रुपए का मानहानी का दावा भी करने की बात यादव ने की नवाब मलिक यानी अपना स्वता कड़े बगाव जर एक बोट तर दुसरीकडे असतं तर चार बोट स्वतःकडे असतात याची जाणीव नवाब मलिक यांनी घ्या घ्यावी नवाब मलिक यांच्यावर यांचे संबंध सोबत आहे यांचे संबंध आतंकवादासोबत आहे हे जेव्हा देवेंद्रजींनी सिद्ध करून दाखवलं तेव्हा ते तिलमळून गेले आणि त्यांनी एक हायड्रोजन बॉम्ब टाकण्या नावाखाली माझं नाव घेतलं त्यांना लाज वाटायला पाहिजे की त्यांना फडणवीस साहेबांच्या विरोध काही सापडत नाही राष्ट्रवादीचे गृहमंत्री आज जेलात आहे भ्रष्टाचाराच्या आरोपात तर मला काही सांगण्याची गरज नाही ज्या माझ्यावर जे गुन्हे आहेत ते सर्व राजकीय स्वरूपाचे गुन्हे आहे मी जे माझ्यावर ह हत्येचा गुन्हा दाखल झाला असं तुमचं म्हणणं आहे तेही राजकीय स्वरूपाचे आहे माझ्या विरोधात निवडणूक लढणाऱ्यासोबतच माझं भांडण झालं आहे आम जनतेसोबत माझं काही भांडण झालेलं नाही माझ्यावर असलेले गुन्हे सारे खोटे आहे आणि माझ्यावर कुठल्या प्रकारचे कुख्यात असावं असे कुठलेही गुन्हे नाही नवाब मलिक यांनी स्वतःकडे बघावं की त्यांचे जे संबंध आतंकवादी आणि अंडरवर्ल्डसोबत आहे तर त्यांना या देशात राहण्याची रा राहण्याचं राहण्याची औकात नाही त्यांची त्यांनी राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा हेच माझे म्हणणं आहे ब मी तुम्हाला काय सांगितलं फडणवीस साहेबांच्या विरोधात त्यांना काहीच सापडत नाही आहे तर काहीतरी आरोप करावे म्हणून हे आरोप केलेले आहे फडणवीस साहेबांच्या मतदारसंघात मी पंचवीस वर्षापासून कार्यकर्ता आहे वीस वर्षापासून मी आणि माझी पत्नी या भागातला नगर नगरसेवक हो आहे माझ्यावर लावलेले आरोप सारे खोटे आहे माझ्या माझ्या भावावर पण माझ्यासोबतच जे गुन्ह्या माझ्यावर आहे तेच माझ्या भावावर आहे माझ्यावर आमच्यावर कुठल्या प्रकारचे कुख्यात असलेले गुन्हे दाखल नाही नवाब मलिक यांनी स्वतःकडे बघावं हे मी दाव्या स्वागत आहे नवाब मलिक यांच्यासोबत आतंकवादी आणि सोबत आहे त्यांनी राज मंत्रिपदाला राजीनामा द्यावा हेच माझं म्हणणं आहे रमा नवाब मलिक यांच्या विरोधात मी मानहानीचा दावा करणार माझ्या संपूर्ण ज्येष्ठ नेत्यांसोबत सल्ला घेऊन माझ्या वकिलासोबत सल्ला घेऊन मी त्यांच्यावर न गुन्हा दाखल जी कारवाई करता येते ते जी म मानानेचा दावा करतायत तो दावा मी करणार किती रुपयाचा एक रुपयाची अवकात नवाब मलिक यांची आहे म्हणून मी एक रुपयाचा दावा करणार